नमस्कार मित्रांनो, मी सतीश माणिकराव सूर्यवंशी आपल्यासाठी आज एक नवीन व्हिडिओ दोन भागामध्ये घेऊन येतोय। त्याचं कारण असं आहे की बघा, बरीच मुलं आज ग्रॅज्युएशनच्या टप्प्याला आलेली आहेत। ग्रॅज्युएशन झाले कोणी, बीए, बीएससी, बीकॉम, कोण जे काही ग्रॅज्युएशन झालं असेल किंवा ग्रॅज्युएशन नाही झालं तरी ह्या वयापर्यंत आपण आता आलोत, पण आता आपण कन्फ्युज झालोत, गोंधळलोत की आता मी काय करायचं। मित्रांनो, मला सांगायचं तुम्हाला, व्यवसाय मार्गदर्शनासाठी जाताना मी कितीतरी गोष्टी सांगतो। ज्या मुलांना शिक्षणामध्ये आवड आहे, इंटरेस्ट आहे आणि किंवा काहीतरी करावं असं वाटतंय, ते कॉम्पिटेटिव्ह एक्झामला जा, म्हणजे स्पर्धात्मक परीक्षा द्या किंवा तुमच्या आहे त्या डिग्र्या, सर्वोच्च डिग्र्या घ्या, म्हणजे बीए, बीएससी, बीकॉम, एम कॉम घ्या, पीएचडी करा, सेटनेट करा। लक्षात ठेवा, काहीच मिळत नाही असं नाही, ज्ञान कधीही वाया जात नाही। आणि ज्या मुलांना असं वाटतं की नको आता मला घरी मदत करायची आहे, मला पैसे कमवायचे आहेत, मित्रांनो आता मग शिक्षणाकडे न जाता प्रत्यक्ष अनुभव घ्या आणि खूप मोठे इंडस्ट्री, खूप मोठे उद्योग उभं करायची गरज नाही। मित्रांनो, आज आपण जर इकडे तिकडे बघितलं तर ह्या काळात सुद्धा कितीतरी लोक व्यवस्थित कमवत आहेत। परवा एका माणसाने खूप चांगली नोकरी सोडून मुंबईमध्ये आला आणि ही सगळ्या परिस्थितीचा अभ्यास केला आणि काय करतोय तो की ऑनलाईन सगळ्यांकडून ऑर्डर्स घेतो, कशाचे, दळलेल्या पिठाचे। म्हणजे सांगतात की मला 5 किलोचं पीठ हवंय, 5 किलो, 10 किलो गव्हाचं असेल, ज्वारीचं असेल, तर हे विकण्याचा म्हणजे ऑनलाईन घेतो आणि 4 लोकांना त्यांनी काम दिलं। आज त्याचा व्यवसाय खूप मोठ्या प्रमाणात चालतोय। मित्रांनो, व्यवसायच केला पाहिजे का असं काही, तुम्हाला आवडतं ते करा। मित्रांनो, आपल्या आयुष्यामध्ये सगळ्यात मोठं दुःख हे तुलना करण्याने आहे, मी असं आहे, हा असा, तो तसा आहे, हे असं आहे, असं नाही। कोणाशीच कोणाची तुलना करायची नाही, तुलनाच करायची असेल तर ती तुलना स्वतःशीच करा किंवा मी काल काम केलंय, आज कसं केलंय, उद्या कसं करणार आहे। आणि जर शिकायचं असेल तर जगाला विसरून अभ्यास करा। जर पुढे शिकायचं असेल तर मी काय म्हणालो, नेहमी सांगतो, फॉरगेट द वर्ल्ड अँड वर्ल्ड विल रिमेंबर यू। जगाला विसरून अभ्यास करा, जगाला विसरून, आणि मग जग तुम्हाला लक्षात ठेवेल। लक्षात ठेवा, जेवढ्या लवकर आपल्याला कळेल आपल्याला आवडतं ते करा, कोणी हे करते म्हणून तुम्ही करू नका। एका गावामध्ये मी थोडस सहज सर्वे नाही गेल्यावर दिसणारी गोष्ट होती, एकाच रांगेमध्ये डाव्या बाजूचे 4 आणि उजव्या बाजूला 4-5 दुकानं किराणा दुकानाचे। मी म्हटलं का रे दुकान तुम्ही एवढे एकत्रच टाकलात, नुसतेच किराणा दुकान टाकलात? त्याने सांगितलं ह्याचं दुकान पूर्वीचा खूप चालायचं, नंतर त्यांनी टाकलं त्याचंही चालायचं, हे एकमेकाच्या स्पर्धेने इतकी दुकानं टाकली की पूर्वी जर 2 रुपये मिळत असतील एका एकाला तर आता फक्त 25 किंवा 50 पैसे मिळत असतील, कारण इतकी दुकानच काढून ठेवली। मी म्हटलं गावाचा सर्वे करा, बघा एखादं काम करताना कुणाला कशाची गरज आहे ते बघूया, कशाची गरज आहे जोपर्यंत आपल्याला कळत नाही तर, आणि मग किती जणांचा गोंधळ कसा उडतो की मग मी हेच करू का तेच करू का। मित्रांनो, पैसे कमवण्यासाठी काहीही करू नका, तुम्हाला आवडतं ते करा, त्या आवडीतून मिळणारे पैसे हे न संपणारे असतात। बघा, आवडीचं काम करणाऱ्याला फक्त मला काही आवडत असेल, एखाद्याला स्वयंपाक करता येत असेल तर मस्तपैकी शेफ व्हावं, वेगवेगळे स्वयंपाक करावेत, वेगवेगळे खाद्यपदार्थ करून लोकांना खाऊ घालावेत, त्यातून पैसा मिळतो। बघा, मला असं वाटतं की झाकीर हुसेन असेल, उत्तम तब्बलजी, तबला वादक आहेत ते कुणासाठी करतात, उत्तम गायक कुणासाठी गातात, हे सगळे स्वतःच्या आनंदासाठी करतात आणि जग मात्र आनंदानं त्यात भिजून जातं। आपल्याला जे करता येतं ते करा। म्हणून सगळ्यात महत्वाची गोष्ट ही आहे की स्वतःला आधी मला काय आवडतं ते शोधा। मग प्रत्येकाला 4-5 आवडी असतात, ठरवा, लिहून काढा। मग आपली आर्थिक परिस्थिती असेल तेही काळजी फारशी करायची गरज नाही, किंवा माझे परिसर असेल। आणि सगळ्यात मोठा असं म्हटलं जातं की सबसे बडा आहे रोग क्या कहेंगे लोक, म्हणजे मला लोक काय म्हणतील, कोण काय म्हणेल यावरच लक्षात ठेवा। उत्तम शिकलेले, परदेशात जाऊन नोकऱ्या करत असलेले, टॉपचा पगार असलेली लोक येऊन शेती करतायत, एका एका महिन्याला 40-46 लाख रुपयाचं उत्पन्न काढताना आपण पाहतो। हे कशाचं उदाहरण आहे की त्यांना जेव्हा शोध लागला माझ्याकडे काय आहे, मला काय आवडतं। सचिन तेंडुलकरला 34 असताना कळलं की मला उत्तम फलंदाज व्हायचंय आणि तो जगालाच उत्तम फलंदाज मिळून गेलाय। मला सांगा, इरफान पठाणला कधी कळलं? 9वीत असताना त्याला कळलं की मलाही क्रिकेट खेळता येते, त्यालाही उशीर झाला। म्हणजे कुणाला कधी कळेल काही सांगता येत नाही, प्रत्येकाने तेच करावं असं नाही, प्रत्येकाच्या आवडी निवडी वेगळ्या आहेत। परमेश्वरानं देताना इतकं वेगवेगळं भरून दिलंय आपल्याला, फक्त गोष्ट अशी आहे की आपल्याला ती शोधता आलं पाहिजे। एक छोटीशी गोष्ट आपल्याला मला सांगायची आहे आणि मग पुढच्याकडे जाणार आहोत। लक्षात ठेवा, एकदा काय झालं की एक शक्ती द्यायची होती, पण सगळ्या परमेश्वराने एक संमेलन भरवलं, ते म्हणे एक माणसामध्ये एक शक्ती द्यायची, म्हणजे उत्सुकता द्यायची, क्युरिओसिटी द्यायची त्याला, पण ती ठेवायची कुठे? आणि मग कुणी सांगितलं की समुद्राच्या तळाला ठेवा, मग कुणीतरी देव म्हणाला की नाही नाही तळाला जातात म्हणे माणसं, तिथे पण जाऊन शोधतील, त्यांच्या पाणबुडी असतात, ठीक आहे। एक देव म्हणाला की तुम्ही काय करा,
डोंगराच्या वर ठेवा कुठेतरी हिमालय किंवा जिथं कुठे उंच असेल तिथं, तिथेही काही म्हणाल नाही नाही काही सांगता तुम्ही, कारण तिथे पण लोक जातात. मग ही खूप चालू होती चर्चा, कुणी कुठे ठेवा कुणी कुठे ठेवा कुठे ठेवा. एक बुजुर्ग देव तिथं आले, परत सिनियर ब्रह्मदेवासारखे असतील, आणि ते आले ते म्हणाले काय चर्चा चालली. त्यांनी सांगितलं हे महाराज असं असं चाललं आमचं. त्यांनी सहज बोलून गेले बघा कुठेही ठेवू नका, माणसाच्या मनात ठेवा, माणसाजवळच ठेवा आणि तुम्ही विसरून जा. मित्रांनो याचा अर्थ काय असेल, सगळं काही आपल्याजवळ आहे, सगळं सगळं आपल्याजवळ आहे. सौंदर्य आपल्याजवळ आहे, बुद्धी आपल्याजवळ आहे, शहाणपण आपल्याजवळ आहे, मान मराठव आपल्याजवळ आहे, सगळ्या गोष्टी आपल्याजवळ आहेत. आपण फक्त पाहतो दुसरीकडे. आपल्या जेवढी अचाट शक्ती आहे, अपार शक्ती आहे, मनाची शक्तीला तर अंत नाही. आणि मग जर मनाची शक्तीलाही अंत नसेल तर निश्चितपणे मग आम्ही काय करायला चाललो, मग व्यवसाय करायचा हे ठरत नाही, आवड काही कळत नाही, स्पर्धा परीक्षा द्यायची आहे. काही जे विचारतात स्पर्धा परीक्षेत गेलो आम्ही अपयश आलं तर काय करते, अपयशाची पण मजा घ्या. अपयश आलं तर दुसऱ्याला मार्गदर्शन कराल आणि यशस्वी झाला तर तुम्हाला सांगायची काही गरज नाही. मित्रांनो म्हणून एक आधी ठरवूयात की मला काय करायचंय हे ठरवा आणि मग व्यवसायाच्या संधी तुमच्यासाठी उपलब्ध होईल. सरकारच्या कितीतरी योजना आपल्यासाठी आहेत, की कितीतरी योजना आहेत, बँका तयार आहेत, सबसिडी देतात तुम्हाला, मग काय करायचं हे ठरवा. पण मला आपल्याला एवढं सांगायचंय की मला काय आवडतं हे शोधूयात. जोपर्यंत मला माझी आवड सापडणार नाही तोपर्यंत निश्चित काहीही करता येणार नाही. कितीतरी लोक वेगवेगळे व्यवसाय बदलताना मला दिसतात. एक माझा एक किस्सा असा होता की एका कार्यक्रमामध्ये मी असं सांगत होतो की वेगवेगळे व्यवसाय बदलू नका, एकच व्यवसाय करा पण अभ्यास करून करा. कुठल्या व्यवसायामध्ये कुठला व्यवसाय जास्त काळ चालू शकतो तो ऐकून मी बोलून गेलो, भाषण देऊन गेलो आणि 6-5 वर्षानंतर परत त्याच गावात मला जावं लागलं. आणि त्या कार्यक्रमात गेल्यावर, कार्यक्रम झाल्यावर एक माणूस येऊन पायाला हात लावला. माणूस, मी म्हणलं विद्यार्थी असेल तर ठीक आहे, मी म्हणलं नमस्कार काय करताय तुम्ही. नाही सर म्हणे, आत्ता तुम्ही माझ्या गावात आलाय तर जाताना त्या टपरीच्या तिथे एक हॉटेल आहे माझं, माझा चहा पिल्याशिवाय जायचं नाही. म्हणलं मी नाही ओळखलो आपणाला. तर ते म्हणाले तुम्ही 1-5-6 वर्षापूर्वी आला होता, या मंगल कार्यालयात आपला कार्यक्रम झाला होता, तुम्ही मला व्यवसाय न बदलायला सांगितला तर मी 4 व्यवसाय बदलून बसलो होतो. तुम्हाला आवडतं ते करा म्हणालो, छोट्या भांडवलापासून सुरू करा असा तुमचा सल्ला होता. मी ठरवलं, सगळे धंदे बंद केले, रेडीमेडचं टाकलं होतं, किराणा टाकलं होतं, काही काही केलं आणि मग मी चहाची टपरी टाकली. आता मी, तुम्ही म्हणालात मनापासून करा, मी मनापासून चहा करतो आणि त्याच्यावर मी घर बांधलंय, जमीन घेण्याच्या प्रयत्नात आहे, खूप चालतंय, फार काही किराया द्यावा लागत नाही, कारण एकच टपरी आहे. मित्रांनो चहाच्या टपरीच्या वर किती लोक व्यवसाय करतात, फार यशस्वी आहेत जे आवडीने बनवतात आणि आवडीने देतात. पुढच्या म्हणजे या व्यवसायाला काय काय, कुठल्या व्यवसायाला काय काय लागतं हे तुमचा अनुभव येणारच तुम्हाला शिकवेल. काम कामाचा गुरु असतो. एक काम तुम्ही उत्तम केलं तर त्याचं काम जास्तीचं मिळते. कितीतरी लोक यशस्वी आहेत आपापल्या व्यवसायामध्ये, यांच्या व्यवसाय करण्याच्या पद्धतीवर आहे. वेगवेगळ्या व्यवसायासाठी अजून परत दुसरा व्हिडिओ घेऊन येतोय मित्रांनो. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय हिंद.